एक गोष्ट अशी होती की नुसते एका मुंबईमध्ये 40,000 पेक्षा जास्तचे फोर्सेस हे त्या ठिकाणी होते. अनेक जे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये SRP कंपनीज पाठवण्यात आलेल्या होत्या. एक असं की पोलिसांची भूमिका ही नेहमी संयमाची असते, कारण एखादी जरी आगळी घडली तर त्याचे वेगळे रिप्लिकेशन्स हे संपूर्ण राज्यामध्ये उठण्याची शक्यता असते. परंतु याच्याच बरोबर बारीक लक्ष हे घडणाऱ्या घटनांवर सुद्धा असतं. प्रत्येक ठिकाणी व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू आहे, त्याच्यामुळे कोणी असं म्हणण्याची आवश्यकता नाही की या समाजाच्या मोर्चाच्या आडून कोणी जर काही दुष्कृत्य करण्याचा प्रयत्न केलेला असला तर ते पोलिसांपासून छुपून म्हणजे लपून राहणार नाही. आणि म्हणून एक चांगला निर्णय हा समितीने घेतलेला आहे, कारण असं ज्याला आंदोलन तयार होतं त्याला आंदोलन करणारे बाजूला राहतात आणि दुसरी लोक त्याचा फायदा घेण्याची शक्यता असते. आणि हे लक्षात घेऊन त्यांनी एक अतिशय उत्कृष्ट असा निर्णय घेतलेला असं मला वाटतं. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. मुळातच मी अनेक वेळा सांगितलेलं आहे की एकंदरीतच मराठा समाजाची परंपरा ही छत्रपती शिवाजी महाराजांपासून चालत आलेली आहे. राज्य करणारे हा समाज आहे आणि त्याच्यामुळे ती मॅच्युरिटी त्यांच्यामध्ये आहे. म्हणून लाखोंचे मोर्चे आले पण कधी त्याच्यामध्ये हिंसाचार झाला नाही. आणि म्हणूनच त्यांचा मान आहे, त्यांच्याबद्दल आदर आहे, हा प्रत्येक समाजाच्या मनामध्ये आहे आणि तसा तो आदर अधिक वाढावा असा निर्णय आज त्यांनी घेतला आणि हा बंद मागे घेतलेला आहे. त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. शेवटचा प्रश्न सर, हिंसा झाली, लाखोंचे मोर्चे निघाले होते, त्यात कुठलाही गडबड किंवा अप्रिय घटना घडली होती, पण आज हिंसा झालेली आहे. जे हिंसा करणारे होते त्यांच्या विरोधात कारवाई केली जाईल का? मी आपल्याला अगोदरच सांगितलेलं आहे की प्रत्येक गोष्टीचं रेकॉर्डिंग करण्यात आलेलं आहे, ते सगळं तपासून बघितलं जाईल आणि योग्य तो निर्णय शासन घेईल. बरं, मराठा समाजामध्ये आज जो काही हिंसक प्रकार घडलेला होता, काही जणांनी सांगितलं की त्यामध्ये काही पेड लोक आलेले आहेत, असं वाटतं तुम्हाला? नाही बघा, ह्याच्यावर मी काही कॉमेंट करणं योग्य नाही, कारण माझी जबाबदारी ही इथली लॉ अँड ऑर्डर कायम ठेवणं ही आहे आणि तेच मी केलं पाहिजे. मी असं एखादाही कॉमेंट करणार नाही की ज्याच्यावर रिॲक्शन येईल आणि त्याच्यामधून काहीतरी घडेल. परंतु कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने काही अँटी सोशल एलिमेंट्सनी या परिस्थितीचा फायदा घेतला असेल तर ते आम्ही शोधून काढू आणि अशांना वेगळं केल्यानंतर लोकांच्या सुद्धा लक्षात येईल की मराठा समाजाची आंदोलनं ही नेहमी चांगली असतात, शिस्तबद्ध असतात आणि हे प्रकार करणारे दुसरे कोणी असतील तर त्यांच्यामुळे समाजाला जर कुठेतरी त्याचा ब्लेम येत असेल तर तो पुढच्या काळामध्ये येणार नाही, हे त्याच्यामुळे घडेल.